महत्त्वाची बातमी सुट्टीच्या विशेष न्यायालयाकडून सचिन वाझेला 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएने 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. 11 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर शनिवारी उशिरा वाझेला एनआयएने अटक केली होती. दरम्यान वाझेने कबुली दिली नसल्याचं एनआयएच्या वकिलांनी ही माहिती देखील दिलेली आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. मुंबईतील न्यायालयासमोर वाझे यांना कोठडी देण्याची मागणी एनआयएने केली होती. एनआयएची मागणी मंजूर करत न्यायालयानं 25 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत मिलिंद सागरे जोडले गेलेले आहेत. मिलिंदजी काय अधिक माहिती आहे? काही वेळापूर्वी हे स्पष्ट झालेलं आहे की एनआयएने जी 15 दिवसाची कोठडी मागितली होती सचिन वाझे यांची, ती आता 10 दिवसाची कोठडी एनआयए कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आणि एनआयएला या संदर्भात चौकशी करायची होती जास्तीत जास्त, त्यासाठी त्यांनी 15 दिवसांची 14 दिवसांची कोठडी मागितलेली होती. मात्र 14 दिवसाची कोठडी न देता 10 दिवसाची एनआयए कोठडी मिळालेली आहे. आणि शनिवारी दिवसभर सुमारे 12 तास चौकशी एनआयएने घेतलेली होती, चौकशी केलेली होती. आणि एनआयएने चौकशी केल्यानंतर रात्रीच्या शनिवारी त्यांना अटक करण्यात आलेली होती. आणि आज त्यांना विशेष न्यायालयात सादर करण्यात आलं, हजर करण्यात आलेलं होतं. त्यावेळी 10 दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. धन्यवाद मिलिंद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.